सारसईमध्ये माठभुवनवाडी लगत असलेल्या डोंगराला तडे जात असल्याची बाब येथील ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी तात्काळ दखल घेत ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्ञानेश्वर खरत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन डोंगरावर चढून नैसर्गिक पडलेल्या भेगांची पाहणी केली. लगेचच जवळच असलेल्या कर्नाळा गार्मेंटच्या रिकाम्या इमारतींमध्ये सुव्यवस्था करून सारसई माठभुवन आदिवासीतील सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. यानंतर आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या आदिवासी बांधवांना भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला. सारसई माठभुवन परिसरातच वैतागवाडी येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे असे वाडीतील ग्रामस्थ म्हणणे आहे. परंतु काही जागा वन खात्याच्या तर काही जागा या सरकारच्या अखत्यारीत आहेत, त्यामुळे या जागांचा सर्वे करून तेथे योग्य सुविधायुक्त पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले. ही जागा सगळ्यांना मान्य आहे, कोणी जबरदस्ती कोणाला सांगत नाही. तिथे शासनाने घर बनवून द्यावी, सगळ्यांना मान्य आहे ना. तर त्याच्यामध्ये सरकारने लाईट द्यावी, पाणी द्यावी, रस्ता द्यावा आणि घरं बांधून द्यावी याचा पाठपुरावा जे शब्द दिला आहे तो आपल्याला पूर्ण करावा, म्हणजे आपण वरून खाली येऊ. हे सर्व जर तयारी दाखवली शासनाने तर आपण 4 दिवसामध्ये त्याचा प्रस्ताव आपली मान्यता आहे. आता तलाठीसाहेब याच्यातले प्रमुख 5 जणांचे जबाब घ्या, यांची हे करा आणि प्रोसेस चालू करा. म्हणजे ही जागा सर्व वाडी एकत्र भेटली, त्याचं व्हिडिओ शूटिंग ठेवा आणि या सगळ्यांनी मान्य केली आणि म्हणून आपण आता राज्य शासनाकडे फॉलोअप करणं हे आता आपलं काम आहे. आणखीन एक दुसरं की ही अशा परिस्थितीत असताना आणि ही जागा राज्य शासनाचे 530 कोटी रुपये खाऊन घेतलेली असताना, ही सीज असताना हे जर कोण इथे येऊन बॅनरचं राजकारण करत असेल तर ते आधी फाडा. तलाठी सर्कल, तुम्हाला मी सांगतो, ही तुम्ही ती जागा आहे ना, पोलिसांच्या ताब्यातली आहे ना, ही कोणाच्या बापाची नाही, काढा आधी. आम्ही इथे यांना मदत करायला आलो तर राजकारण करायला आलो नाही. आम्ही रिसालवाडीला जातोय तर आम्ही राजकारण करत नाही. ही आता राजकारणाची वेळ नाही, यांना मदत करण्याची वेळ आहे. आणि यावेळेला जे राजकारण करत असतील त्यांना आधी इथून हाकला. आणि तुम्ही हे, ही आता प्रॉपर्टी शासकीय आहे, आपण मदत शासनातर्फे करतोय. कोणी मी तुम्ही स्वतःची करत नाही आहोत, तेव्हा हे असलं हलकट राजकारण करणाऱ्यांना आधी लांब करा. एकतर जेलमध्ये आहेत, वर इथे असत लाज नाही वाटत यांना लोकांना बॅनर लावताना. आणि हे आम्ही केलं का कुठे? एक तरी बॅनर लावला का? आम्ही लावू शकत नाही सर्वजण. पण हे सर्व परत चालवून देऊ नका, नाहीतर म्हणणार नाही तुम्ही सीज आहे, हे तुमची प्रॉपर्टी आहे सरकारची. आणि त्याच्यात कसं कोण बॅनर लावू शकतो, कसं लावू शकतो मला जर सांगा नियम कुठला. आणि हे आधी काढा, त्यांना लाज नाही, त्यांनी पैसे घालले 530 कोटी आणि हे सर्व भ्रष्ट पैशातून बनवलं आहे म्हणून आज गरीबाला कामाला येत आहे. हे सरकारने ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्या बापाची मेहरबानी नाही आम्ही, हे सरकारचं आहे, तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशाचं आहे. त्याच्यामुळे हे बॅनर काढा आणि ही जागा तुम्हाला मिळवून देण्याकरता जो विधानसभेत प्रश्न दिला आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि आपले पालकमंत्री उदय सामंतजी, त्यांना मी हा प्रस्ताव परवा दाखवतो आणि हा लवकरात लवकर मंजूर होईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला आज सर्व परिस्थिती सांगतो, नाहीतर तुम्ही पुढच्या महिन्यात याल की साहेब आपले घराची कामं चालू नाही झाली. हा प्रस्ताव होताना पावसाळा जाईल, हा जुलै महिना गेला, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व याची कामं करून घेऊया, कागदपत्री पूर्तता. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काम चालू झालं तर पुढच्या पावसाच्या आत तरी आम्हाला आमच्या घरांमध्ये राहायला जागा द्या. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.